हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आपण सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण धनत्रयोदशी 2024 राशीनुसार मंत्र जाप करा, पैशाच्या समस्या होतील दूर, ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा. सनातन धर्मामध्ये कार्तिक महिन्याचे विशेष महत्त्व आहे. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्ष द्वादशी तिथीला भगवान विष्णू व माता तुळशी हे विवाह बंधनात बांधले गेले होते, म्हणूनच कार्तिक महिन्यामध्ये तुळशी विवाह साजरा केला जातो. तसेच कृष्ण पक्ष त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी करतात, तर कार्तिक महिन्यातील अमावास्या ह्या तिथीला दिवाळी साजरी करतात. धनत्रयोदशी ह्या दिवशी भगवान कुबेर यांची मनोभावे पूजा अर्चा करतात. पंचांगानुसार 29 ऑक्टोबर 2024 मंगळवार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्ष त्रयोदशी ह्या दिवशी धनत्रयोदशी आहे. या दिवशी आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी यांची पूजा अर्चा करतात. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्ष त्रयोदशी ह्या तिथीला भगवान धन्वंतरी हातामध्ये अमृत कलश घेऊन अवतरले होते, म्हणून धनतेरस हा दिवस साजरा केला जातो. भगवान धनतरी यांची पूजा अर्चा केल्यास आपल्याला आरोग्यदायी जीवन प्राप्त होते, त्याचबरोबर सुख व सौभाग्यामध्ये वृद्धी होते. म्हणूनच अगदी भगवान धन्वंतरी यांची मनोभावे पूजा अर्चा केली जाते. आपल्याला भगवान धन्वंतरी यांची कृपा मिळण्यासाठी भक्तिभावाने पूजा अर्चा करून आपल्या राशीनुसार मंत्रजाप केला तर तो खूप फायदेशीर ठरू शकतो. चला तर मग बघूया आपण राशीनुसार मंत्र कोणते आहेत ते. राशीनुसार मंत्रजाप. मेष राशी असणाऱ्यांनी धनत्रयोदशीच्या पूजेच्या वेळी ओम श्री लोकाध्यक्षाय नमहा हा मंत्र एक माळ जाप करावा. वृषभ राशी असणाऱ्यांनी धनत्रयोदशीच्या पूजेच्या वेळी कृपा मिळण्यासाठी ओम धन्वंतरेय नमहा हा मंत्र एक माळ जाप करावा. मिथुन राशी असणाऱ्यांनी धनत्रयोदशीच्या पूजेच्या वेळी धन्वंतरी भगवान यांची कृपा मिळून त्यांना प्रसन्न करण्यासाठी ओम देवाय नमहा ह्या मंत्राचा एक माळ जाप करावा. कर्क राशी असणाऱ्यांनी भगवान धन्वंतरी यांची कृपादृष्टी मिळण्यासाठी ओम धामरूपेणे नमहा हा एक माळ मंत्र जाप करावा. सिंह राशी असणाऱ्यांनी भगवान धन्वंतरी यांना प्रसन्न करण्यासाठी ओम नित्याय नमहा या मंत्राचा एक माळ जाप करावा. कन्या राशी असणाऱ्यांनी भगवान धन्वंतरी यांची कृपा मिळण्यासाठी ओम सर्वेश्वराय नमहा ह्या मंत्राचा एक माळ जाप करावा. तुळा राशी असणाऱ्यांनी धनतेरसच्या दिवशी पूजेच्या वेळी भक्तिभावाने ओम सत्याय नमहा ह्या मंत्राचा एक माळ जाप करावा. वृश्चिक राशी असणाऱ्यांनी धनतेरसच्या दिवशी पूजेच्या वेळी कृपा मिळण्यासाठी ओम सत्यानिष्ठाय नमहा ह्या मंत्राचा एक माळ जाप करावा. धनुराशी असणाऱ्यांनी धनतेरसच्या दिवशी पूजेच्या वेळी प्रसन्न करण्यासाठी ओम परात्पनाय नमहा ह्या मंत्राचा एक माळ जाप करावा. मकर राशी असणाऱ्यांनी धनतेरसच्या दिवशी पूजेच्या वेळी मनोवांछित फळ मिळण्यासाठी ओम चतुर्भुजाय नमहा ह्या मंत्राचा एक माळ जाप करावा. कुंभ राशी असणाऱ्यांनी धनतेरसच्या दिवशी पूजेच्या वेळी भगवान धन्वंतरींना प्रसन्न करण्यासाठी ओम प्रसन्नात्मये नमहा या मंत्राचा एक माळ जाप करावा. मीन राशी असणाऱ्यांनी धनतेरसच्या दिवशी पूजेच्या वेळी विष्णूजींची कृपा मिळण्यासाठी ओम कामदाय नमहा ह्या मंत्राचा एक माळ जाप करावा. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.